कपाळावर मोठी टिकली, हातात बांगड्या, ओठांवर लाल लिपस्टिक, स्त्री सौंदर्याचा संपूर्ण श्रृंगार आणि हातात भला मोठा कॅमेरा असलेली ही आहे भारतातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट झोया लोबो. हातात आयुष्यभर बांगड्या घालायच्या नाही तर हातात कॅमेरा घेऊन स्वतःला सिद्ध करण्याची तीव्र इच्छा बाळगली आणि आयुष्य टिपायला पुढे निघाली. अनेकांनी केलेले असंख्य अपमान सहन करून मनात असंख्य प्रश्न घेत अनेकांच्या आयुष्यातले तिने क्षण टिपले. त्याच क्षणांनी झोयाच्या आयुष्याला कलाटणी दिली आणि आज झोया भारतातली पहिली फोटो जर्नलिस्ट आहे. ज्या दिवशी मी कॅमेरा घ्यायचं ठरवलेलं, ॲक्च्युली मी कॅमेरा घेणार नव्हते. मला म्युझिकची खूप आवड आहे, मला व्हायोलिन शिकायचं होतं. होली आणि दिवाळीमध्ये जे पैसे एकट्ठा केले, जसे की सगळ्यांना माझ्या स्टोरीमध्ये माहिती आहे की मी मागून पैसे जे एकट्ठा केले होते त्यांनी मी माझा कॅमेरा घेतला. तर मी पैसे जर ठेवले आहेत बॅगेमध्ये नेहमीसारखी, जसे तुम्ही नेहमी तृतीयपंथी किंवा किन्नरांना तुम्ही बघता ते साडी घालतात, सजलेले असतात, एकदम सिंगारामध्ये असतात ते. तर मी त्याला मला तशीच नटून साडी घातली आहे, गळ्यात एक चेन आहे, नॉर्मल बांगड्या टिकली, आपलं गेले. तर मुंबईत एक फेमस म्युझिक इन्स्ट्रुमेंटचं शॉप आहे, खूप नामचीन शॉप आहे ते. मी तिथे गेले, त्यांना रिक्वेस्ट केली की मला ना बेसिक व्हायोलिन घ्यायचं आहे. हाला त्यांच्याकडे व्हायोलिन होते पण माझ्याकडे ते थोडे रूड स्वभावानी किंवा बोलतात ना एकदम असे अशा स्वभावाने वागत होते की त्यांना मला वस्तू विकायची नाही. आणि असं मला वाटत होतं की ह्यांना असं वाटते की मी हे परचेस नाही करू शकत. त्या गोष्टीने मला ती त्या क्षणी त्या जागेवरती एवढं जिद्दी बनवलं की मी नेक्स्ट टाईम या शॉपमध्ये जर पाय ठेवणार असणार तर मी स्वतःला काहीतरी एवढं स्ट्रॉंग बनवणार आणि तेव्हाच त्याच्या शॉपमध्ये येणार, नाही तर येणार नाही. तिथनं निघाले, पुढे गेले. पुढे गेल्यानंतर व्हायोलिन तर घेतला, विकत व्हायोलिन तर भेटला, मग ॲज वेल ॲज कॅमेरा पण बघितला. कॅमेरा बघताच सीन असं झालं की त्या कॅमेरामध्ये स्क्रीन फ्लिप होत होती, व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हॉइस रेकॉर्डिंग सगळं होतं. आणि ते कॅमेरा घेतल्याच्या नंतर जे लाईफमध्ये जे टर्निंग पॉईंट आले ते एक्सपेक्ट मी हे एक्सप्लेन नाही करू शकत. खूप बरेचसे टर्निंग पॉईंट्स आले आहेत लाईफमध्ये. फोटो जर्नलिझमचा कोर्स तर कुठे केला नाही आणि सध्या तरी ॲज अ फ्रीलान्सर म्हणून दोन न्यूजपेपरसोबत ॲज अ छायाचित्रकार म्हणून आहे. तर मुंबईतला माझं जे पेपर आहे त्याचं नाव आहे पोलीस चित्रपट हिंदी न्यूजपेपर, जे वीकली बेस्ड न्यूजपेपर आहे. त्याचे चीफ फोटोग्राफर मीच आहे. आणि पुण्यात आमचं एक न्यूजपेपर आहे अक्षराज, मराठी न्यूजपेपर आहे, ज्याच्या स्पेशल असाइनमेंटसाठी आज मी मुंबईवरून पुण्यात ट्रॅव्हल करून आले. आता चॅलेंजेस हे लाईफचा एक पार्ट आहे आपल्या. जसं आता मी या पत्रकारिता क्षेत्रात आहे, या फील्डमध्ये चॅलेंजेसला मी हे नाही म्हणू शकत, एक आहे, एक से एकहून अधिक चॅलेंजेस आहेत. कधी मेल वर्कर्सचा धक्काबुक्की धक्का लागतो किंवा कधी काही असे लोक असतात जे नोईंगली पण अननोईंगली तरीकेने हात लावतात बॉडीला वगैरे. तर कधी असं टेन्शन असतं की बॅग एका साईडला आहे, एका हातात कॅमेरा आहे, मी माझ्या सब्जेक्टवर फोकस करते आहे. तरी हे पण भीती असते की कोण बॅगेतनं मोबाईल काढू शकतो. हे असे सीन्स झाले आहेत बरेचसे वेळी आमचे मुंबईमध्ये. काही फोटो जर्नल सिनियर फोटोग्राफर्सनी हे सीन फेस केले आहेत जिथे ते फील्डवर होते शूट करताना त्यांचेही फोन्स गेले आहेत. असे काही 12-13 लोकांचे फोन गेलेले एका दिवसामध्ये. आणि लकीली मी त्या टायमात असाइनमेंटला नव्हते. तर हे काय असे चॅलेंजेस आहेत. पण माझं एक आहे ना, मला लाईफमध्ये किती चॅलेंजेस येतात ना, मी हे विचार करते ते चॅलेंजेस एक काट्यासारखे आहेत. पण मी स्वतःला एवढं जिद्दी आणि स्ट्रॉंग ठेवते की ते काटे फुल बनतात आणि माझ्यासाठी मार्ग उघडतात. आणि ते मार्ग उघडायसाठी मी स्वतःला तशी जिद्दी ठेवते. कारण की मी एक तुम्हाला किस्सा सांगते. कसं आहे की जेव्हा मी 11 वर्षाची होती तेव्हा पापा वारले, मॉम इज नो मोर विथ मी. एक बहीण आहे, तिचं लग्न झालं आहे. बहिणीला नव्हतं माहिती काही. एक वेळ मला अशी आठवते आहे की माझ्या बहिणीला जेव्हा कळलं होतं की मी तृतीयपंथी आहे तर आमच्यात खूप मोठे वाद झाले होते. फोनवरती ते वाद झालेले, आर्ग्युमेंट्स झाले होते, ज्याच्यात मी तिला म्हणलं होतं की मला हॅन्सफोर तुझ्याशी कधी मला काही नातं नाही ठेवायचं, काही बोलायचं नाही, मला तुझ्याशी रिलेशनमध्ये नाही राहायचं आहे. आणि आम्ही कमीत कमीत 11 वर्षासाठी आम्ही एक दुसऱ्याशी बोलत नव्हतो ना, एक दुसऱ्याला कधी बघितलं. आणि मला आठवतं आहे की मुंबईत जेव्हा कोरोना पॅन्डेमिकचा जो टाईम एकदम स्ट्रॉंगली चालत होता, तिथे मायग्रेन लेबर्सचा प्रोटेस्ट होता, जे बाहेरून आलेले वर्कर्स जे कर्मचारी होते त्यांचा प्रोटेस्ट चालू होता. तर
दोन ते तीन हजार मायग्रेन लेबर जमले होते आणि ते एक्सक्लुसिव्ह मी दिलं होतं. तर मुंबईतले जेवढे न्यूजपेपर्स आहेत त्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये ते आणि इंटरनॅशनल एजन्सीतसुद्धा ते माझे फोटोज पब्लिश झाले. आणि फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये माझं नाव जोया थॉमस लोबो म्हणजे माझं नाव माझ्या पप्पांचं नाव माझं सरनेम हे पब्लिश झालं, हे बायलाईन म्हणून आलं. त्या टायमाला मनाला कुठे समाधान वाटलं की हां आज मी माझ्या पप्पांचं नाव वर आणलं आहे. तेव्हा कुठे मला असं वाटलं की माझ्या बहिणीला आता तरी माझ्यावर विश्वास होईल की आपला बाप काहीतरी करत आहे. आणि आज 11 वर्षानंतर आम्ही एक दुसऱ्याशी परत बोलायला लागलो आहे. सो मी तिला हे सिद्ध करून दाखवलं की मी आज भलेही तृतीयपंथी समाजात आहे पण मी आज काहीतरी करते आहे. मी एक फील्डवर राहून मी स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण केलं. मी माझ्या तृतीयपंथी कम्युनिटीच्या लोकांना माझ्या किन्नर समाजाच्या लोकांना हेच सांगणार आणि सोसायटीला तृतीयपंथींना तर मेसेज देतेच मी सोसायटीला हा पहिला माझा मेसेज असणार की तुम्ही जेव्हा तृतीयपंथींना बघता तुम्ही त्यांना बघून तोंड बनवतात किंवा त्यांना हडतूड करतात तुम्ही त्यांना म्हणता तुम्ही निघून जा किंवा तुम्ही घाबरतात तुम्ही ह्या गोष्टीवर काही कंट्रोल आणा. या गोष्टींवर कंट्रोल आणल्याच्या नंतर तुम्ही स्वतःला असं स्ट्रॉंग बनवा की तुम्ही त्यांना मोटिवेट करू शकता. तुम्ही त्यांना रुपये किंवा पैसे नाही देऊ शकत ठीक आहे नका देऊ त्यांना तुम्ही रुपये पैसे पण तुम्ही त्यांना या पद्धतीने इमोशनली एवढं गाईड करा त्यांना एक यु नो करेज इन्करेजमेंट द्या त्यांना ती स्ट्रॉंग हे द्या की ते लाईफमध्ये काही करू शकतात. कारण की आमच्याही काही तृतीयपंथींमध्ये कला आहे काही आर्टिस्ट आहेत काही डान्सर्स आहेत काही सिंगर्स आहेत काय किंवा कोण कुक आहे छान जेवण करू शकतो. आज मी माझ्या कम्युनिटीत असताना आज माझ्यात ही फोटोग्राफीची कला होती पण या कलेसाठी पण कोण एवढा सपोर्टसाठी आला नाही मला पुढे. मी स्वतःहून माझं पाऊल पुढे टाकलं माझ्यात ती जिद होती म्हणून. तशी जिद बाकी अन्य तृतीयपंथींमध्ये पण आहे पण जेव्हा ही सोसायटी त्यांना सपोर्ट देईन मॉरल सपोर्ट देईन ॲक्सेप्टन्स देईन तेव्हा जाऊन कुठे ते पुढे निघते.